पर्वत चौथे ह्या सगळ्यांची सगळ्यांनाच उत्सुकता आहे, जे दरवर्षीप्रमाणे 2 मे 2018 रोजी चालू होणार आहे. TPLचे जे फाउंडर मेंबर आहेत, गौरव काकडे सर असतील, पैलवान प्रशांत वाघमोरे असतील, यांनी अतिशय मेहनत करून गेले 3 वर्षामध्ये ज्या स्फूर्तीने ही स्पर्धा पार पाडलेली आहे त्याच्यात नक्कीच 100% त्यांना यश भेटलेलं आहे. आणि हे पर्वत चौथे याच्यामध्ये आणखीन चांगल्या रीतीने कसे ते प्रेझेंट करू शकतात TPL फाउंडेशनला. आता गेली 3 वर्ष माझी टीम तळेगाव दाभाडे पॅन्थर्स ही सतत गेली 3 वर्ष फायनलमध्ये पोहोचलेली आहे. पहिल्या वर्षी मी गतविजेता झालो, दुसऱ्या वर्षी विजेता आणि तिसऱ्या वर्षी पुन्हा गतविजेता. तर तिन्ही वर्ष फायनलमध्ये प्रवास करत असताना, फायनल मॅच चालू असताना, जे पहिल्या वर्षीचं लोकांचं जे या मॅचला प्रतिसाद होता ज्या जनरल पब्लिकचा, तो तिसऱ्या वर्षी माझ्या अंदाजाने तरी 8 ते 10 हजार लोक या ठिकाणी फायनल मॅच बघायला होती. आणि यंदाच्या वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील देखील नेते मंडळी TPL फाउंडेशनमध्ये टीम घ्यायसाठी इच्छुक होते. पण कसं आहे की 12 टीमचाच गट असतो, 3च ग्रुप असतात ABC, तर चौथा ग्रुप काढणं मुश्किल होतं कारण टुर्नामेंटचं नियोजन हे 9-10 दिवसांवर गेलं असतं. आणि यंदाचं खूपच मोठं नियोजन आहे आणि जे काही TPL फाउंडेशन आपल्या स्पर्धकांसाठी करते ते अतिशय चांगल्यारीत्या, का कारण TPL फाउंडेशनमधून अनेक मुलं आता जे बाकीचे जे टुर्नामेंट्स होतात TPLच्या परफॉर्मन्सवरनं त्यांना बाकीच्या ठिकाणी पण खूप चांगली संधी भेटत आहे खेळायची. त्या माध्यमातनं लोकप्रिय पण जास्त झालेले आहेत बरेच खेळाडू क्रिकेटपटू. आणि अशीच कार्यकर्ती TPL फाउंडेशननी चालू ठेवून या स्पर्धेला, या क्रिकेट टुर्नामेंटला एक अजून मोठा वाव देऊ. ही TPL एक मावळ तालुक्या लेवलची जी स्पर्धा होती, या स्पर्धेला पहिल्या वर्षी नाही, दुसऱ्या वर्षी नाही, तर तिसऱ्या वर्षी ती एक ब्रँड म्हणून ओळखली जाऊ लागली. TPL म्हणजे एक ब्रँड झालेला आहे. आणि TPL फाउंडेशनला बेस्ट ऑफ लक या पर्वासाठी आणि माझ्या टीमलाही बेस्ट ऑफ लक. होपफुली माझी टीम यंदा पण फायनलला खेळायची इच्छा बाळगतो.